नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं लोकमत.com मध्ये। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि सामान्यांच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाचा आहे। आपल्या सोबत आहेत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे सर। पुणे महानगरपालिकेचं पर्यावरण केंद्र जे आहे तिथे आपण उभे आहोत सध्या। काल एक बातमी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती, ती म्हणजे की SM जोशी पुलावरून सिंहगड आधी दिसायचा पण आता तो दिसत नाही। तर पर्यावरणामध्ये हे झालेले नेमके काय बदल आहेत, पुण्याच्या पुणे परिसरामध्ये नेमके काय पर्यावरणामध्ये बदल झालेले आहेत गेल्या लॉकडाऊनच्या 6 महिन्यांमध्ये आणि त्यानंतर अनलॉक झाल्यानंतर किती प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे, या सगळ्यांची माहिती दिघे सर आपल्याला देणार आहेत। स्वागत आहे सर तुमचं लोकमत.com मध्ये। नमस्कार, मी मंगेश दिघे। आत्ताच जे सांगितलं गेलं की सिंहगड जो आपल्या पुणे शहरातून दिसायचा लॉकडाऊन काळामध्ये आणि लॉकडाऊननंतर आता तो दिसत नाही आहे, तर याचं एक प्रमुख कारण म्हणजे हवेतील जे धुलीकण आहे त्यांच्या प्रमाणात झालेला बदल। यासाठी आम्ही खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये एक अभ्यास केला होता की पुणे शहरामध्ये लॉकडाऊन काळामध्ये PM10 आणि PM2.5 पार्टिकल म्हणजे धुळीकणचे प्रमाण किती होते। तर आम्ही हे बघितलं की लॉकडाऊनच्या पूर्वी जे धुळीकणाचे प्रमाण साधारण 83 होते, 83 μg/m³, हे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 60 हे प्रमाण गेलं होतं। त्यामुळे हवेतील धुळीकण कमी झाल्यामुळे विजिबिलिटी चांगली वाढली होती आणि आपल्याला सिंहगड इतक्या लांबचा सुद्धा दिसत होता। पण हळूहळू जसा आता अनलॉक होतं आहे आणि शहरातल्या ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत तर त्यासोबत हे धुळीकणाचे प्रमाण वाढल्यामुळे विजिबिलिटी ड्रॉप झाली आहे। दुसरं एक प्रमुख कारण म्हणजे आत्ता जे वातावरणामध्ये जो बदल होतो आहे, हवेमध्ये जो बदल झाला आहे, पावसाळा संपल्यानंतर आता हवा पुणे शहरातली जी हवेची दिशेचं पॅटर्न आहे हे एकदम स्थिर झालेलं आहे। कारण उन्हाळ्यामध्ये पश्चिमेकडचा वारा वाहतो आणि पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये पूर्वीकडचा वारा सुरू होतो। तर आत्ताचा जो मागच्या आठवड्याभराचा काळ आहे हा ट्रान्झिशन पिरियड आहे पश्चिमेच्या वारापासून पूर्वेकडच्या वाऱ्याला। तर त्या हे स्थिर वातावरण स्थिर झाल्यामुळे जे प्रदूषण शहरामध्ये निर्माण होत आहे ते जागीच राहत आहे, ते डिस्पर्स होत नाही, यामुळे पण हे धुळीकण वाढण्यास एक कारणीभूत झालेलं आहे। जर जसं तुम्ही सांगितलं की जे प्रदूषण शहरामध्ये निर्माण होत आहे ते जायला आता जागा नाही आहे, तर यावर कृत्रिम काही उपाय असू शकतात का? नाही, यावर कृत्रिम उपाय नसतात। कारण जे प्रिव्हेलिंग विंड्स आहे, जो शहरातला जो वारा आहे, तर जे नॅचरल विंड आहे त्या नॅचरल विंडमुळे हे पार्टिकल्स डिस्पर्स होत असतात आणि टेम्परेचर ड्रॉप आणि विंड निल विंड आणि स्टडी विंड स्टील विंड ही कंडिशन असेल तर नेहमीच विजिबिलिटी ड्रॉप होत असते। बरं, प्रदूषण जर कमी झालं म्हणजे जसं लॉकडाऊनमध्ये तुम्ही सांगताय की बरंच प्रदूषण कमी झालं होतं, तसं जर प्रदूषण आता कमी झालं तर काहीतरी सकारात्मक फरक पडेल का? नक्कीच पडेल। कारण जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर शास्त्रीयदृष्ट्या एक चांगली संधी मिळाली होती की जर शहरातल्या सगळ्या गतिविधी ॲक्टिव्हिटीज थांबल्या आणि सगळीच वाहनं थांबली तर याचा नेमका प्रदूषणावर किती परिणाम होतो हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कुठेतरी कम्प्युटर सिम्युलेशन मॉडेलमध्ये आपल्याला आकडेवारी टाकून आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येतं। परंतु लॉकडाऊन काळामध्ये ही खरोखरची रिअल लाईफ लॅब कंडिशन शहरामध्ये तयार झाल्यामुळे आम्हाला ती आकडेवारी घेता आली आणि खरोखर ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या त्यावेळेस प्रदूषणाची पातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले जे लेवल्स आहे, जे लिमिट्स आहे, त्या लिमिट्सपेक्षा खाली आली होती। मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला आवडेल की आत्ताच दसरा होऊन गेलेला आहे सण आणि दिवाळी अगदी तोंडावर आली आहे, काही दिवसांवर दिवाळी आहे, दसऱ्याला फुलांची खरेदी सगळ्यात जास्त होते आणि त्यानंतर जेव्हा दसरा आटोपला तेव्हा शहरभर आपण नदी नाल्यांचे जे बघितलेत अवस्था ती फारच खराब होती आणि सगळीकडे प्रदूषण होतं, सगळीकडे लोकांनी कचरा फेकला होता, फुलं पानं फेकली होती, अगदी फुलांवर तर रांगा लागलेल्या होत्या। आता दिवाळी येते, दिवाळीमध्ये फुलापानांसोबतच आकाशकंदील किंवा तत्सम गोष्टींचा खूप वापर होतो, प्लास्टिकचा सुद्धा खूप वापर होतो, सजावटीच्या वस्तू, आणि त्यानंतर यूज अँड थ्रो सुद्धा यामध्ये आता आलेला आहे बऱ्याच वस्तू। तर यासाठी काय करता येईल, म्हणजे आधी लॉकडाऊनमध्ये अजिबात असं काही प्रकार व्हायचे नाहीत कारण लोकच बाहेर पडायचे नाहीत आणि आता हे सगळं इतकं वाढतंय। खरं म्हणजे तर आपण एक सामाजिकदृष्ट्या सगळ्यांची ही सामाजिक बांधिलकी आहे की कोरोनाचा जो प्रसार आहे तो थांबवण्यासाठी
कुठंतरी आपण आपल्या स्तरावर प्रदूषण कमीत कमी करावं ही सर्वांची जबाबदारी आहे. तर याचबरोबर हवेचं प्रदूषण बरोबर पाण्यातलं प्रदूषण जे आपण निर्माल्य तयार करतो ह्या सणासुदीमध्ये, हे निर्माल्य आमचं असं आवाहन आहे की तुम्ही नदी नाल्यामध्ये टाकू नका आणि आणखी प्रदूषित करू नका. त्याचबरोबर दिवाळीमध्ये जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज होतात त्यावर फटाकेसुद्धा उडवले जातात, तर ह्या फटाक्याचं प्रमाण कमीत कमी करावं. शक्यतो फटाके विरहित अशी दिवाळी केली तर आपलं शहरातील ज्या हवेचं प्रदूषण आहे ते नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत होईल. दिवाळीमध्ये फटाके वगैरे फोडले जातात, आता पुणे महानगरपालिकेकडून तर परमिशन मिळालेली आहे, फटाक्यांचे स्टॉल आता लागणार आहेत, सी पी ऑफिसमधनं परमिशन मिळायची आहे पण ती आता लवकर मिळेलच. स्टॉल्स लावायलाच फटाके जे ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे स्टॉल्स लावायला. तर या सगळ्यांचा जो परिणाम आहे यातून जे प्रदूषण होतं हे माणसावर तर होतंच पण प्राणी किंवा पक्षी यांच्यावरही होतं आणि त्यांच्या संदर्भातही काही गेल्या लॉकडाऊनमध्ये काही फरक पडला आहे आता? नाही, याच्याबद्दल तर प्राणी पक्ष्यांवर तर तसा अभ्यास झालेला नाही आहे, अभ्यास करायची कुठेतरी गरज आहे. कारण आपण जे पॅरामीटर्स मोजू शकतो म्हणजे हवेतील गुणवत्तेचे प्रमाण आपण मोजू शकतो त्याला सेन्सर्स लावलेले असतात, तसे प्राणी पक्ष्यांवर वेगळ्या प्रकारचा पूर्णपणे अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. ओके, यामध्ये तुम्हाला जर सामान्यांना सांगायचं असेल की त्यांच्या लेवलला म्हणजे अगदी छोटं कुटुंब असेल तर त्यांच्या लेवलला ते घरगुती काय अशा गोष्टी करू शकतात, फॉलो करू शकतात की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, ह्याच्यामध्ये कुठेतरी एक खारीचा वाटा तरी आम्हाला देता येईल. यामध्ये खरं म्हणजे सर्वांनीच जर हातभार लावला तर खूप मोठा आपल्याला परिणाम दिसून येईल. आपल्या दैनंदिन जे ॲक्टिव्हिटीज आहे तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सकाळ ते संध्याकाळपासून जे काही करतो म्हणजे अगदी पाण्याच्या प्रदूषणाबद्दल आपण जे कचरा निर्माण करतो तो कमीत कमी करावा, केमिकल फ्री लाईफस्टाईल जगायचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आपला जे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे जे आपण कार वापरतो छोट्या छोट्या अंतरासाठी ते न वापरता सायकल किंवा पायी जावं, त्यामुळे असा जर प्रत्येकाने आपल्या आपल्या जर खारीचा वाटा दिला तर नक्कीच शहराच्या प्रदूषण पातळी कमी होण्यास खूप मोठी मदत होईल. नक्कीच. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगत होता तुमच्याकडे हा जो डेटा आहे याबद्दल जर थोडक्यात प्रेक्षकांना काही सांगायचं झालं, त्यांच्या माहितीचं जर काही सांगायचं झालं तर काय सांगाल या डेटामध्ये? या डेटामध्ये आम्ही दोन कम्पॅरिझन केलेले आहे, एक जे लॉकडाऊनच्या पूर्वी आणि लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणामध्ये किती घट झाली ती ही घट आपल्याला नक्की दिसून येत आहे. जिथे लॉकडाऊन काळामध्ये आपल्याला जे लिमिट्स आहे ते सी पी सी बी लिमिटपेक्षा कमी दिसतात आहे, त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळामध्ये मागच्या वर्षीची गुणवत्ता आणि ह्या वर्षीची गुणवत्ता याचं पण कम्पॅरिझन केलेलं आहे आणि यामध्ये पण खूप मोठा फरक आम्हाला दिसून आलेला आहे. फक्त हवे प्रदूषणमध्ये नाही तर हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि इवन शहरामधले जे नॉईज पोल्युशन जे आहे जे आवाजाची तीव्रता तीसुद्धा कमी झाली होती आणि अशा प्रकारे सर्व प्रकारच्या प्रदूषणामध्ये घट झालेली आम्हाला दिसून आली आणि याची सगळी आकडेवारी आम्ही तयार करून ठेवलेली आहे. ओके, काही वेळेपूर्वीच आपल्याकडे एक बातमीसुद्धा आलेली आहे की सरकारकडून पुणे महानगरपालिकेला 68 कोटी रुपयांचा निधी हा एअर क्वालिटी सुधारण्यासाठीच्या कामासाठी देण्यात आला आहे म्हटल्यापेक्षा जाहीर करण्यात आलेला आहे, तो अजून निधी मिळायचा आहे. त्या संदर्भातली अधिकची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, अधिकचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवूच. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केली, धन्यवाद.